इंधन दरवाढ विरोधात जालन्यात युवासेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत। राज्यात दिवाळीनंतरच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सतत 25 ते 30 पैशांची वाढ होते। आज पेट्रोलचे दर हे 90 तर डिझेल 80 रुपयांच्या पुढे गेले। एकंदरच यामुळे मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसते। कच्च्या तेलाचे भाव कमी झाले तरी केंद्र सरकार इंधनाचे दर कमी करत नाहीये। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलापेक्षा केंद्र सरकारचा कर अधिक आहे, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढतायत। कोरोनामुळे देश आणि राज्यातील जनता ही आर्थिक अडचणीत सापडली, त्यामुळे सततची इंधन दरवाढ आता त्यांना परवडणारी नाहीये। त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध म्हणून शहरातील वीर सावरकर चौकात युवासेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली, त्याचबरोबर केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। युवासेना जालना जिल्ह्याच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीबद्दल आम्ही इथे वीर सावरकर चौकात निषेध व्यक्त करतोय। 2014 निवडणूक जास्त काही लांब गेलेलं नाही, तेव्हाच्या घोषणा आपल्याला आठवतात मोदी सरकारच्या की काय होत्या, की बहुत हो गई पेट्रोल डिझेल की मार, अब की बार मोदी सरकार। याला उत्तर म्हणून मी असं म्हणेन की बहुत हो गई पेट्रोल डिझेल की मार, अब की बार पेट्रोल डिझेल 90 पार, म्हणजे शेतकऱ्यांना लुटायचं काम या केंद्र सरकारने लावलं आहे। आपण बघत असो, हे यांचं म्हणणं आहे की क्रूड ऑइलचे दरवाढ झालेले आहेत म्हणून आपल्याला पेट्रोल व डिझेल महाग घ्यावं लागतं आहे, पण 4-5 महिन्याचा गेल्या 6 महिन्याचा ग्राफ जर तुम्ही बघितला तर तो काही रेट वाढलेला नाही, पण हे वाढू लागलेत आणि इतर राज्यांमध्ये यांनी वाढवलं नाही। म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं, काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं सरकार उद्धव साहेबांनी जोडून आणलं म्हणून हे शेतकऱ्यांना त्रास यांनी देणं लावलं आहे। अशा यांच्या कारोबाराच्याबद्दल आम्ही युवासेनेच्या वतीनं निषेध या ठिकाणी केला आहे आणि इथून आम्ही पुढे जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडे ही तक्रार करणार आहोत। प्रतिनिधी संजय आहेर, आधार न्यूज, जालना।